विनंती करेन की नाणेफेक करावं. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एस टेल समाधान वास्कर नाणेफेकी जिंकतोय. समाधान नाणेफेकी जिंकलात, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण नाणेफेकी जिंकलात आणि या सुपर एटच्या अर्थात अंतिम मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आपला निर्णय काय असेल नाणेफेकी जिंकल्यानंतर? नक्कीच नेहमीप्रमाणे आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेऊ. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारला. आपण या मैदानावर जर विचार केला तर मैदानावर सगळं सर्वच्या सर्व सामने अगदी मी म्हणेन शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतात आणि प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं ही मेजवानी ठरते. परंतु या मैदानावर आता मात्र खारकोपर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आत्ताच ओहले मैदानावर सुद्धा मी म्हणेन त्यांनी अतिशय चांगला खेळ केला. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि त्या संघासोबत खेळत असताना इथे मात्र आपल्याला चांगली रणनीती आखावी लागेल. तर क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना फलंदाजी यांच्या वाटायला येईल तर त्या संघाला आपण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल किंवा त्या धावा आपल्याला एक योग्य आस्किंग टार्गेट असेल तो टार्गेट आपल्यासाठी योग्य असेल? नक्कीच खेळपट्टीचा विचार करता, खेळपट्टी म्हणजे खेळपट्टी चांगली आहे पण ग्राउंड खूप मोठा असल्यामुळे लो स्कोरिंग सगळे सामने होतात इथे. आम्ही आमची आणि बॉलिंग पण त्या हिसबात जरा स्ट्रॉंगच आहे. आम्ही 30-35 मध्ये टार्गेट करू. नक्कीच कमीत कमी धावसंख्या 4 षटकामध्ये 30-35 धावसंख्येवर थांबवण्याचा प्रयत्न कराल. समजा आज आपल्या टीम मध्ये काही चेंज अप प्लेइंग 11 मध्ये आपण काही चेंजेस असेल का किंवा आपण गोलंदाजी मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही आपल्याला परिवर्तन करावं लागेल का? नाही नक्की नेहमीप्रमाणे सर्व टीम आहे तीच आहे टीम. कपिल पाटील, संजय वास्कर, समा गातकरे आणि संदीप भोईरे 4 चांगले गोलंदाज आहेत आणि तेच टाकतील. धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा देतो समाधान वास्कर. त्यानंतर आपण खरं तर शेखर यांच्याशी संवाद साधणार आहोत. खारकोपर मंगेश स्पोर्ट खारकोपर संघाचे संघनायक शेखर, आपल्या वाट्याला खऱ्या अर्थानं फलंदाजी आलेली आहे. समाधान वास्करने सांगितले की 30-35 धावांवर आपल्याला थांबवण्याचा त्यांचं पूर्णपणे प्रयत्न असेल. परंतु आज मात्र आपल्या प्लेइंग 11 मध्ये सलामीची जोडी अशी पाठवावी लागणार आहे की आपल्याला जास्तीत जास्त 4 षटकामध्ये धावा काढाव्या लागतील. तर आपलं स्वप्न काय असेल किंवा आपण खोंडेवाल संघासमोर किती धावांचं या ठिकाणी आव्हान समोर ठेवण्याचा प्रयत्न कराल? 45-50 धावांचं आव्हान असेल. निखिल, खरं तर प्लेइंग 11 आज आपला संघ खरं तर योग्य वेळेमध्ये उपस्थित राहू शकला नाही याचं नेमकं कारण काय असेल समजेल का? तर नक्कीच ट्रॅफिक असल्या कारणानं निखिल शेखर बोलतोय की आम्हाला उशीर झाला. इट्स ओके शेखर, शेवटचा अंतिम प्रश्न, प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस असेल? कारण स्पर्धेचा नियम आहे 8 खेळाडू आपल्याला कंपल्सरी खेळवावे लागतील, त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये आपला काही चेंजेस असेल का किंवा खेळाडू मध्ये काही बदल असेल का? थोडस चेंजेस असतीलच कारण आमचे काही प्लेअर उपस्थित नाही तिथे, त्याच्यामुळे चेंजेस असतील. येस, 2-3 प्लेअर मध्ये आपला चेंज असा. बेस्ट ऑफ लक या ठिकाणी मी शेखरला देतोय. खरं तर दोन्ही संघांशी संवाद साधलाय शेखर, आपल्या वाट्याला फलंदाजी आली आहे आणि कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघानं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि मी त्यांनाही विनंती करेन की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. आपण ऐकलं दोन संघामध्ये संघनायकामध्ये नाणेफेकी सुद्धा झाली आणि नाणेफेकीचा कौल कुंडेवाल संघाच्या बाजूनं लागलं. तर मी हार्दिक शुभेच्छा देतो दोन्ही संघांना. आपण पाहिलं साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल आमचे प्रेम वाघमारे यांच्या माध्यमातून साईप्रीत लाईव्ह. खरं तर आपण पाहू शकाल ड्रोन कॅमेरा आज मात्र मैदानावर फिरेल. एक चांगलीच मी म्हणेन आज साईप्रीत लाईव्हने आमचे या टीमने 3 कॅमेरे पूर्ण या मैदानावर आज मात्र त्यांची पूर्णपणे या टीमची मी कौतुकास्पद कामगिरीला दाद देणार आहे. आज 3 कॅमेरे या मैदानावर त्यांनी लावलेत म्हणजे आज मात्र स्पर्धेला घरबसल्या प्रेक्षकांना पाहण्याकरिता सुद्धा एक अतिशय आनंदाचं वातावरण आणि एक चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळेल. या 3 कॅमेरा ड्रोन कॅमेरा सुद्धा येथे असेल. प्रत्येक खेळाडूला प्रेक्षकाला क्लोज अप खेळाडूला दिलं जाईल. तर मी विनंती करतोय कुंडेवाल संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
मी आयोजकांना विनंती करेन की आपण आपल्याकडे व्हाईट पावडर सफेद जी पावडर पॉपिंग क्रीच ज्या विकेटवर आखायचे आहेत कृपया त्या त्वरित घेऊन जा आणि सामना सुरू होण्याच्या अगोदर आयोजकांना मी विनंती करतोय पंचांना सोबत घेऊन आपण त्या कृपया रेषा अर्थातच विकेटवरच्या आपल्या पिचवरच्या ज्या रेषा आहेत विकेटवरच्या त्या आखून घ्या पॉपिंग क्रीज वाईड लेंथ नक्कीच आज मात्र या मेगा फायनल मध्ये आपण हिंदी मधून आणि मराठीतून अतिशय चांगलं समालोचन देखील आपल्याला ऐकायला मिळेल. आमचे साथी समालोचक योगेश मडवी फ्रॉम सिद्धी करवले. आणि दुसरे समालोचक अर्थातच मुंब्रा ठाणे परिसरामध्ये एक अतिशय चांगले चांगले इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून केले जातात ते सहजात शेख हिंदी समालोचक या परिसरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. आणि मुंब्रा परिसरामध्ये त्यांची खास करून या ठाणे परिसरामध्ये चांगली ओळख आहे. बरेच मोठमोठे इव्हेंट्स ते त्यांच्या माध्यमातून केलं जातं एक चांगली ओळख आहे. आज आमच्या या विनंतीला मान देऊन आज पुन्हा एकदा मेगा फायनलच्या या स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत आणि प्रेक्षकांचं या ठिकाणी खरं तर मन जिंकतील हे आपण अपेक्षा करूया. मोस्ट वेलकम स्वागतम स्वागतम दोन्ही समालोचकांचं. 5 दिवस आपल्याला समालोचक आपल्याला पाहायला मिळाले. प्रवीण गायकर वाकडी प्रवीण टेंबे वलप त्यानंतर रोशन पाटील शिरवली रोशन पाटील तारा नरेंद्रजी भगत अतिशय चांगले चांगले समालोचक या 5 दिवसात आपण ज्यांचा आवाज ऐकला आणि यात गावचे समालोचक आमचे संदीपन केनी यांचा सुद्धा आपल्याला आवाज ऐकायला मिळाला. या सर्व समालोचकांचा मी आभार व्यक्त करेन. आणि आज मेगा फायनलच्या दिवशी या अंतिम दिनी आपण पाहू शकाल सैदाद शेख सरना साईप्रीत लाईव्ह कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणाऱ्या सर्व समालोचक गुणलेखक हर्षद अतिशय मेहनत घेत असताना ते गुणलेखक हर्षदचं सुद्धा मी कौतुक करतोय. थँक्यू सो मच प्रेम वाघमारे चंदू वाघमारे संदेश शेलके साईप्रीत लाईव्ह सर्वांचं मी आज या शेवटच्या दिवसात भरभरून कौतुक करेन. याच सामन्याला जर आता सुरुवात काही क्षणात होईल कुंडेवाल टीम कुंडेवाल कानोबा कुंडेवाल संघाची सेना मात्र मैदानात उतरत असताना सर सेनापती समाधान वासकरच्या सोबत इथे मात्र लाईव्ह प्रक्षेपित आपण पाहू शकाल. सुपर रेडचा सुपर डुपर सामना असेल मंगेश स्पोर्ट्स कार कोपर विरुद्ध कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. जुना चेंडू द्या थोडस वॉर्म अप करण्यासाठी कुंडेवाल संघाला. हा प्रॅक्टिस नवीन द्या नवीन द्या जुना नाही नवीन घ्या. टॉस का बॉस कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. दोन्ही संघाचे 12 खेळाडू
आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. तर नक्कीच सामन्याला आपण सुरुवात करूया. आजच्या दिवसातला पहिला सामना, सुपर एटचा सामना, अतिशय महत्वाचा सामना खर तर या पाच दिवसीय स्पर्धेमधला. दोन्ही संघाला या स्पर्धेतलं अस्तित्व जिवंत ठेवण्याकरता हा शेवटचा सामना अर्थ त्यांचा असेल, किमान एका ट्रॉफीचा मानकरी ठरण्याकरता. उमेश भोईर आमचे गुणलेखक यांचं सुद्धा आगमन होतं, त्यांचंही स्वागत. उमेश तर सामन्याला सुरू होते पण सलामीची जोडी सुद्धा मैदानात रवाना होते. ती मंगेश स्पोर्ट्स कारकोपर संघाची इथे सलामीची जोडी रवाना होते, प्रतीक आणि त्याच्या सोबत फलंदाज प्रफुल. पी 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 फॉर प्रतीक, पी फॉर प्रफुल ही मैदानावर सलामीची जोडी आणि सलामीची जोडी मैदानात रवाना होत असताना आपण काही क्षणातच या क्षणचित्र स्पर्धेचे टिपण्याचं काम केलं तर ते प्रेम वाघमारे यांच्या माध्यमातून. आज साईप्रीत टीम पूर्णपणे सतर्क असेल या ठिकाणी आता पाहू शकाल. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा इथे आपल्याला घेऊन येते. अर्थातच कैलासवाशी चंद्रकांत काशीनाथ केणी स्मृती चषक 2019 सुंदर पर्व डी क्रिक आणि सुनील स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेचा मेगा फायनलचा अंतिम दिवस काही क्षणातच सुरू होईल. जसा सामना सुरू होईल इथे मात्र मायक्रोफोनवर आपल्यापर्यंत घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचं धावतं वर्णन पोहोचवण्याकरता समालोचनावर या ठिकाणी समालोचन करण्याकरता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. अर्थातच स्पर्धेची सुरुवात होईल, मायक्रोफोन वर येतील आमचे सैजाद शेख. परंतु खर तर आजच्या दिवसामध्ये दोन समालोचक असतील. एक महत्वाची सूचना असेल या नंतरच्या संघांसाठी, अर्थातच भैरवनाथ विचुंबे संघाच्या संघनायकाला आणि सांगडे इलेव्हन सांगडे संघाचा संघनायक. आपण एक इनिंग फर्स्ट इनिंग अर्थातच चार षटक संपायच्या आत इथे मात्र आपण येऊन बसायचं आहे नाणेफिकी करण्याकरता. चार षटक संपतील, फर्स्ट इनिंग संपल्या लगेच या ठिकाणी नाणेफिकी केली जाईल. त्यामुळे कर्णधार आपण इथे चार षटक संपायच्या आत येऊन बसायचं आहे. चार षटक संपल्यानंतर लगेच नाणेफिकी होईल, सामन्याला सुरुवात होईल. काही क्षणातच सामन्याला सुरुवात होईल. सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभण निर्विघ्नं कुरुम देवं सर्व कार्योच सर्वदा. इथे मात्र स्पर्धेला सुरुवात होतोय. पहिला चेंडू असेल मायक्रोफोन वर आपण ऐकाल आमचे साथी समालोचक अर्थातच सैजाद शेख यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच रिवाल सर, क्या बात है. इस आईपीएल धुन के साथ आज के दिन की शुरुआत और आज का दिन मेगा फाइनल डे और अंतिम और आखिरी दिन कौन होगा चैंपियन इसकी खोज के लिए सुपर एट के मुकाबले इस वक्त जारी होते हुए. दोनों ही बेहतरीन टीमें हैं, दोनों ही बड़ी टीमें मानी जाती हैं. अब देखना यह है कि टॉस जीतने वाली टीम ने जिस तरीके से फील्डिंग करने का निर्णय लिया है वो निर्णय पर खड़ी साबित होती है या नहीं. यस, अंपायर का इशारा आता हो लेट्स प्ले. और साथ ही साथ देखिए जिस तरीके से उन्होंने समय के बारे में बताया कि समय का आपको आदर करना है. इसी बीच पहली गेंद,
पहली गेंद तेज तर्रार गेंद थी, पीछे का दरवाजा खुला रखा, गेंद वहीं से परिवर्तित होती हुई और तेज तर्रार गेंद विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से नष्ट नाबूद करती हुई। देवा तुझा त्या सोंडी ना साऱ्या पाप्यांना पुटून मार, देवा तुझा त्या सोंडी ना साऱ्या पाप्यांना पुटून मार। संजय वास्कर 40 प्लस के ये खिलाड़ी हैं और पहली गेंद पर देखिए उन्होंने पूरी तरीके से बल्लेबाज को भाप लिया था, माप लिया था, अनुभव की कोई कमी नहीं है, विकेटों का सही तरीके से वापर किया, गेंद रही क्लीन बोल्ड के रूप में, पहली गेंद पर ही पहला विकेट जरूर यहां पर गिरा है। संजय वास्कर जी की अगर बात करें तो 40 प्लस का एक बड़ा नाम माना जाता है, तेज तर्रार गेंदबाज है, जैसे जैसे उम्र बढ़ रही है गति भी उतनी ज्यादा गेंद में इनकी नजर आ रही है। और अगर हम बात करें 40 प्लस, ये क्रिकेट एक अलग क्रिकेट होता है, पहले घर बसा लीजिए, संसार बसा लीजिए, बैंक बैलेंस बना लीजिए, उसके बाद फिर क्रिकेट खेलिए, वो होता है 40 प्लस क्रिकेट। लेकिन मैं इनकी जरूर प्रशंसा करूंगा, लाजवाब गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी, गति पर कंट्रोल के साथ गेंदबाजी, बहुत ही बढ़िया। संजय वास्कर अगली गेंद, इस बार देखिए तेज तर्रार गेंद करने की चाहत में आउट ऑफ द लेग स्टंप काफी ज्यादा बाहर गेंद को कर बैठे, अंपायर ने अपने हाथों को फहराया और इस वक्त वाइट बॉल का इशारा हम तक के जरूर पहुंचता हुआ, यानी अतिरिक्त रनों के साथ यहां पर टीम का खाता जरूर खुला है। इसी बीच अगली गेंद, इस बार देखिए रिवर्स स्ट्रोक, जिस तरीके से दिवाली में अक्सर हम देखते हैं फैंसी फटाके आते हैं, फैंसी बम आते हैं, उसी तरीके से क्रिकेट में भी फैंसी स्ट्रोक आ चुके हैं, लेकिन इन स्ट्रोकों की अगर बात करें तो इन्हें कहा जाता है लगा तो तीर नहीं तो फकीर, उसी तरीके का दृश्य देखने मिला। यहां पर गेंद रही डॉट के रूप में, इस डॉट डिलीवरी के साथ बहुत ही लाजवाब संजय वास्कर अपनी फिर से एक बार बॉलिंग मार्क पर। इस बार देखिए बड़ा हिट लगाने की चाहत की, लेकिन बैट का निचला हिस्सा लगता हुआ कीपर ने गेंद को फील्ड किया, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में, सूझबूझ भरी गेंदबाजी, अच्छी लाइन और लेंथ की गेंदबाजी और लाजवाब गेंदबाजी इस वक्त संजय वास्कर की। इस बार देखिए किया है करारा प्रहार, गेंद आती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, तेज तर्रार दंदनाता खूबसूरत शानदार और जानदार चार रन। क्या बात है, सूरज ऑन फायर गेन बाउंड्री लाइन के बाहर चार रन। इस बीच ये गेंद थोड़े से शफल हुए, जगह बनाकर खेलने का प्रयास किया, गेंद जाती हुई इस वक्त डीप मिड विकेट के क्षेत्र में, एक रन 30 कदमों से पूरा किया है, एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। रनों की रन संख्या पे इस वक्त अगर हम नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 6 रन। पावर प्ले का बंधन जारी है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर रखे गए हैं, तैनात किए गए हैं, एक लॉन्ग ऑफ के क्षेत्र में तो एक खिलाड़ी डीप मिड विकेट के क्षेत्र में। लेग साइड की व्यू रचना देख सकते हैं, एक मिड ऑन है, एक शॉर्ट स्क्वायर लेग है, एक फाइन लेग है, लेग साइड में इस तरीके से फील्डिंग को सजाया गया। इस बार देखिए बैकफुट पर अटे पावर जनरेट की, स्ट्रोक को अंजाम देने की कोशिश की, लेकिन पॉइंट पर खिलाड़ी तैनात इनको किया, एक रन जरूर यहां पर मिलता हुआ, एक रन से ज्यादा कुछ नहीं, ओवर की हुई है समाप्ति और पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पर नजर डालते हैं तो 7 रन। मैं तो यही कहूंगा रिवाल सर के, जिस तरीके से टॉस जीतने के बाद गेंदबाजों पर भरोसा जताया था उस तरीके से गेंदबाजों ने लाजवाब गेंदबाजी जरूर की है। बिल्कुल बिल्कुल सर, हालांकि देखा जाए तो संजय वास्कर की बात की जाए तो इस टूर्नामेंट पे बार बार उसकी गेंदबाजी बहुत अच्छी हुई है। बिल्कुल 7 रन स्कोरबोर्ड पर नजर आते हुए, और ये 7 का आंकड़ा हम कैसे भूल सकते हैं, इस 7 ने हमें वर्ल्ड कप दिलाया है, इस 7 ने 2020 वर्ल्ड कप दिलाया है, जिसका जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी। स्कोरबोर्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ 7 रन बिना कोई विकेट गवाए, एक विकेट जरूर गिरा है, पहली गेंद पर जरूर विकेट यहां पर हासिल किया था संजय वास्कर ने, एक अच्छी शुरुआत, एक अच्छा स्टार्ट जरूर गेंदबाजी के माध्यम से अपनी टीम को संजय वास्कर ने दिया है, अनुभव की कोई कमी नहीं रही, अतिरिक्त रन जरूर एक खर्च किए हैं, लेकिन रनों को रोकने में, लगाम लगाने में
जरूर यहां पर संजय वास्कर कामयाब नजर आए। गेंदबाजी का जिम्मा संभाला है, नए गेंदबाज आए हैं। समाधान की पहली गेंद, थोड़ी सी लो फुल टॉस गेंद बनाकर खेलने का जरूर यहां पर प्रयास किया करने की कोशिश की थी, लेकिन अंतिम और आखिरी वक्त पर अपने बल्ले से सिर्फ और सिर्फ चिकी सिंगल लेने में कामयाब रहे बल्लेबाज। एक रन के साथ स्कोर थोड़ा सा तब्दील होता हुआ, थोड़ा सा चेंज होता हुआ, स्कोर के आंकड़े में एक रन और जुड़ता हुआ स्कोर जा पहुंचा है इस वक्त 8 रनों पर। स्कोर कार्ड पर 8 रन इस वक्त दर्शाते हुए अच्छी सूझबूझ भरी गेंदबाजी का प्रदर्शन इस वक्त जरूर जारी है। मैं रिक्वेस्ट करूंगा, देखिए जो स्क्रीन के पास स्टेज स्क्रीन के पास जो दर्शक बैठे हैं, प्लीज थोड़ा वहां से आप हट जाएं। प्लीज जो स्क्रीन के पास दर्शक बैठे हैं, मैं उनसे विनंती करूंगा कि सर आपको स्क्रीन के पास से हटना है, क्योंकि बल्लेबाजों को दिक्कत होती है, परेशानी होती है। तो मैं आपसे विनंती करूंगा कि प्लीज स्क्रीन के पास ना बैठे, प्लीज। स्टिक वार्निंग है। अगली गेंद समाधान की गेंद पर किया है प्रहार। गेंद काफी समय तक के हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, कोई चूक नहीं, कोई गलती नहीं, खूबसूरत कैच, लगता हुआ विकेट का दूसरा झटका बैटिंग यूनिट टीम को। तू समाना समान घेवन ये तान बत्तया कर ले डोंगरा बार घूमे अंगान दो तुझे संगान उम्र उरव तन देवलाव तुझे नावानी नव डुलते दरिया न सगरान पल खिला नाचे। थैंक यू मैडी, थैंक यू मैडी। आज दरम्यान पहा आमचे सोपान खेनी एक आमचे आयोजक ही संपूर्ण मंडप डेकोरेशन अर्थात या आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी मोफत दिलेलं आहे ते सोपान केनी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, त्यांचे इथे स्वागत होतोय। खरं तर पूर्ण सर जो पूरा देख रहे आप ये डेकोरेशन पूरा फ्री में दिया, मुफ्त में दिया है ये इस सोपान जी केनी ने। क्या बात है सोपान जी, आपका दिल की गहराइयों से वेलकम है, स्वागत है, सुस्वागत है। इसी तरीके से आपका आशीर्वाद, इसी तरीके से आपका प्यार इस प्रतियोगिता पर, इस टूर्नामेंट पर जरूर जरूर रहे। चलिए फिर से एक बार आपको लिए चलते हैं ग्राउंड की ओर। सूरज आउट हो चुके हैं, उनकी जगह अब आए हैं इस वक्त शेखर पाटिल। न्यू बैट्समैन के रूप में नॉन स्ट्राइक हैंड पर हैं, 2 झटके लग चुके हैं, रनों का आंकड़ा वो भी 2 आंकड़ों में अब तक के तब्दील नहीं हुआ है। इस बार देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश थी, ताकत का इस्तेमाल करने की कोशिश थी, गेंद रेंज में नहीं आई, गेंद रही डॉट के रूप में। इस तरीके की अगर गेंदबाजी कंटिन्यू चलती रही तो एक छोटे से आंकड़े पे सिमट जाएगी ये टीम, बैटिंग यूनिट टीम कारकों पर। ये टीम की अगर बात करें स्ट्रॉन्ग टीम मानी जाती है, लेकिन इनका जिनके साथ मुकाबला है उनकी बॉलिंग के चर्चे पूरे ग्रामीण क्रिकेट में जरूर हैं। क्या लाजवाब गेंदबाजी करते हैं। इस बार देखिए बाहर जाती गेंद और बाहर जाती लड़की को अगर आप छेड़ते हो तो उसमें विकेट जाने की संभावना होती है। उस तरीके का दृश्य जरूर देखने मिलता हुआ, विकेट का पतंग इस वक्त जरूर होता हुआ। बिल्कुल, हाल ही में एक प्रतियोगिता हमने देखी, काफी बेहतरीन टूर्नामेंट ओला में जो कि रखा गया था JWR ट्रॉफी 2019 की रनर अप टीम इस वक्त परफॉर्मेंस करती हुई नजर आ रही है। अपनी गेंदबाजी का लोहा जरूर मनवाते हुए यहां पर उनके सभी गेंदबाज अब तक के नजर आए हैं। उसी तरीके से अगर बैटिंग यूनिट टीम की अगर हम बात करें तो वही प्रतियोगिता में तीसरे पायदान पर रहने वाली ये टीम इस वक्त बल्लेबाजी की कमान पर नजर आती हुई। खोज अभी भी जारी है कि कुछ बड़े हिट निकल जाए, कुछ बड़े स्ट्रोक लग जाए, इसकी आशा और उम्मीद के साथ बल्लेबाज आए हैं। इस बार देखिए सम्मानजनक स्ट्रोक, 1 रन तेजी के साथ पूरा करने की कोशिश, डायरेक्ट हिट। ओहो हो, अगर ये गेंद स्टंप के ऊपर टकराती तो नजदीकी मामला हो सकता। बिल्कुल 2 ओवर की हुई है इस वक्त समाप्ति, और 2 ओवरों की समाप्ति के बाद रनों की रन संख्या में नजर डालते हैं। पहले बल्लेबाजी करने वाली टीम का स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 9 रन। विकेटों की अगर बात तो बिल्कुल 3 विकेटों के नुकसान के बाद राजा अधिपति, सारे राजा अधिपति
दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. विकेट का पतंग हमने जरूर देखा, तीन विकेटें जा चुकी हैं, 9 रन अब तक के स्कोरबोर्ड पर. 12 गेंदों का खेल अभी भी बाकी है. इन 12 गेंदों में और कितने रन जोड़ने में सक्षम और कामयाब हो पाएगी बैटिंग यूनिट टीम, ये देखने वाली बात जरूरी. अब देखना है 12 गेंदों में कुछ चमत्कार होता है, रनों की बारिश होती है, या फिर इसी तरीके से रनों का अकाल बैटिंग यूनिट टीम पर पड़ा रहता है, क्योंकि इस वक्त रनों की ज्यादा जरूरत है. अब वो रन कहीं से भी आए उसकी अहमियत होगी. इस बार देखिए बड़ा हिट लगाने की चाहत, गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में, खिलाड़ी मौजूद, कोई गलती नहीं की, कोई चूक नहीं की, खूबसूरत कैच, एक और झटका इस वक्त लगता हुआ. बिल्कुल यहाँ पर रनों के चाहत में विकेट का पतंग जरूर यहाँ पर होता हुआ, लेकिन अभी भी वक्त है, अभी भी मौका है, अभी भी यहाँ पर आप रन जोड़ने में सक्षम और कामयाब जरूर हो सकते हैं, ये उम्मीद के साथ नए बल्लेबाज को जरूर इस वक्त भेजा गया है. अब देखना ये है क्या ये अपनी टीम के लिए रनों की रफ्तार को तेज करते हैं, यस रनों की रफ्तार को तेज करते हैं, या फिर कुछ और दृश्य यहां पर देखने मिलता है. भैरवनाथ विचुंबे संघाचा संघ नायक या पण त्वरित दोन्ही संघाचे संघ नायक यायचे आहे. हा पहिला सत्र संपायच्या आत. इस बार तेज तर्रार गेंद करने की चाहत, एक रन जरूर यहां पर मिलता हुआ. बैट का अंदरूनी किनारा लगा था, जिस तरीके से अंपायर ने इशारा किया है, एक रन जरूर यहां पर बल्लेबाज के खाते में जाएगा, लेकिन इस वक्त सिंगल डबल से बात नहीं बनेगी. एक फाइटिंग स्कोर अगर आपको करना है 360 के ग्राउंड में, बिल्कुल गोल ग्राउंड में अगर आप फाइटिंग स्कोर की बात करते हो, 4 ओवरों में थे तो लगभग 40 रन एक मायने रखते हैं. इस बार देखिए ये बहुत ही बढ़िया गेंद रही, ब्यूटीफुल डिलीवरी, बिल्कुल गति में थोड़ा सा परिवर्तन जरूर देखने मिला, बल्लेबाज को बीट करती हुई गेंद, एक और गेंद जरूर डॉट होती हुई. इस वक्त कपिल पाटिल आए हैं गेंदबाजी की कमान पर, सूझबूझ भरी गेंदबाजी कर रहे हैं. यहां देखिए बड़े हिट की तलाश थी, लेकिन गेंद रही डॉट के रूप में. यहां पर आज अगर बात करें बल्लेबाजों की, तो यहां पर बल्लेबाज नहीं, विकेट इस वक्त गेंदबाज का बहुत ही बढ़िया तरीके से साथ देती हुई नजर आ रही है. इसी बीच ये गेंद, इस बार देखिए बड़ा हिट लगाने की लालच, और यहां पर खिलाड़ी मिड विकेट पर, यहां पर कैच छूटा है, विकेट जरूर मिल सकती थी, लेकिन 2 रन यहां पर जरूर पूरे किए हैं. कॉन्फिडेंस होना, मैं हमेशा यही कहता हूं कि कॉन्फिडेंस होना अच्छी बात है, लेकिन ओवर कॉन्फिडेंस होना ये टीम के लिए गलत बात साबित होती है. विकेट का मौका था, सेफ हैंड पर कैच थी, कॉन्फिडेंस से भरपूर थे, लेकिन थोड़ा सा ओवर कॉन्फिडेंस हो गए, वहां पर कैच छूटी है, बल्लेबाज को जीवनदान जरूर मिला है. अब यहां पर बड़े हिट की खोज जारी थी, लेकिन कोई रन नहीं चाहते, तो एक रन सिंगल चिकी के रूप में कर सकते थे, लेकिन यहां पर स्ट्राइक अपने पास रखना चाह रहे थे. नॉन स्ट्राइक के हैंड के बल्लेबाज, जो कि जर्सी नंबर 12 की जर्सी पर परफॉर्मेंस कर रहे हैं, शेखर पाटिल, ये अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं. अब देखना बची हुई 6 गेंदे और 6 गेंदों में कुछ रन जोड़ने में कामयाबी मिलती है या नहीं. मी विनंती करतो विचुंबे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय मनोहरजी सुरते, मनोहरजी सुरते आणि वासु भिंगारकर यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर यावा, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. इस वक्त अंतिम और आखिरी ओवर का खेल जारी है,
पहली इनिंग की छह गेंदे अभी भी शेष हैं। अब देखना यह है कि छह गेंदों में कितने रन जोड़ने में सक्षम और कामयाब हो पाते हैं बल्लेबाज, क्योंकि लास्ट बॉल पर एक रन मिल सकता था लेकिन शेखर ने स्ट्राइक अपने पास रखी है, तो बड़े हिट लगाने की जरूर कोशिश करेंगे। इस बार देखिए शेखर ने कोशिश तो की थी लेकिन कामयाबी उनके हाथ नहीं लगी। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, थोड़ा सा दौड़ लगाई, खूबसूरत कैच और एक और झटका बैटिंग टीम को लगता हुआ। स्कोर की अगर बात करें तो स्कोर 12 रन, 5 गेंदे अभी भी आना शेष, 5 गेंदे अभी भी आना बाकी। अंतिम और आखिरी ओवर की जिम्मेदारी संभाली है संदीप भोईर ने, और संदीप भोईर भी बिल्कुल उसी मार्गदर्शन पर चलते हुए जिस तरीके से 3 गेंदबाजों ने गेंदबाजी की थी। इस बार देखिए थोड़ी सी लो फुल टॉस गेंद थी, किया है प्रहार, गेंद को किया है आउट ऑफ द पार्क, गेंद जाती हुई डीप मिड ऑन बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए फरार। इस तरीके की स्ट्रोक की जरूरत है, इस तरीके के प्रहार की जरूरत है, इस तरीके से बड़े हिट की चाहत लेकर उतरे हैं बल्लेबाज, क्योंकि उन्हें पता है इस वक्त अगर इनके बड़े हिट नहीं लगे तो इनकी टीम सुपर डुपर हिट नहीं हो पाएगी। इस बार देखिए एक और बड़ा हिट लगाने की चाहत, और ये गेंद जाती हुई डीप 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 लॉन्ग ऑन और मिड ऑन के बीच में से 6 रनों के लिए। सर जर पाहिलं तर आपण प्रफुल्ल एक हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु कुठेतरी त्याला मागे ठेवण्याचा हा निर्णय चुकीचा असेल। बिलकुल यहाँ पर लेकिन जो बल्लेबाजी कर रहे हैं बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, 2 गेंदों पे 2 बड़े हिट, मैच अब रोमांचक जरूर मोड़ लेगा। यहाँ पर देखिए पीछे से क्लीन बोल्ड टप्पा खाने के बाद विकेटों ने दी थोड़ी सी स्विंग में जरूर देखने मिली गेंद में, और विकेट का हुआ है पतंग, एक हार्ड हिटर बल्लेबाज आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए। विकेट इस वक्त जरूर गिरा है एक हिटर बैट्समैन को, इन्होंने पवेलियन की राह लौटाया है जरूर, इसलिए मैं अक्सर कहता हूं कि बादाम खाने से अक्ल नहीं आती, ठोकर खाने से आती है। यहां पर 2 बड़े हिट लगे वो ठोकर थी, उसके बाद थोड़ी सी अक्ल आई, और अक्ल जिस तरीके से आई है वह देख सकते हैं विकेट के रूप में। नक्कीच दोन्ही संघाला विनंती, विचुंबे आणि सांगडे जर षटक संपायच्या आत आला नाही संघ नाही कोणी तर त्याला चेंडूची पेनल्टी दिली जाईल। अगली गेंद लेकर फिर से एक बार सज्ज होते हुए संदीप भोईर, न्यू बैट्समैन आए हैं इस वक्त बल्लेबाजी पर। कुणाल घरत पहली गेंद पर किया है स्ट्रोक मिड ऑफ मिड ऑन के क्षेत्र में, मिड विकेट के क्षेत्र में, 2 रन आसानी के साथ यहां पर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, अच्छा कॉम्बिनेशन यहां पर जरूर देखने मिलता हुआ। और स्कोर की अगर बात करें तो स्कोर जा पहुंचा है 24 रनों पर, 24 रन। इस बार देखिए बहुत ही बढ़िया गेंद करने की चाहत, कामयाबी मिली है जरूर गेंदबाज को। ओवर की हुई है समाप्ति, 4 ओवरों की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने बनाए हैं 24 रन्स, लक्ष्य रखा गया है 25 रनों का। अब देखना है ये 25 रन बनाने में
क्या सक्षम और कामयाब हो पाएगी आने वाली पारी में बैटिंग यूनिट टीम, या फिर उन्हें लोहे के चने चबाने होंगे, क्या होगा क्या नहीं हम देखेंगे जरूर। लिए चलते हैं इस वक्त आपको टॉस बॉक्स की तरफ, जहां पर रिवाल सर मौजूद हैं टॉस की प्रक्रिया पूरी करने के लिए। तो सुनते हैं टॉस की कहानी हमारे साथी कॉमेंटेटर रिवाल मात्रे की जुबानी। थैंक यू सो मच सहजा सेख, आपण नाटकी करणार आहोत आजच्या दिवसातील दुसरा सामना, तुप्पर एकचा दुसरा सामना इथे मात्र रंगेल, तो म्हणजेच भैरवनाथ विचंबे विपक्ष सांगडे इलेवन सांगडे। तर मी आदरणीय मनोहरजी सुरते साहेबांना विनंती करेन, विचंबे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व मनोहरजी सुरते आपण या आपल्या शुभहस्ते नाणेफेकी करूया। तर त्यांच्या समवेत कर सुद्धा आहेत वासुदेव भिंगकर यांच्या शुभहस्ते या दुसऱ्या सामन्याचं नाणेफेकी होईल। तर दोन संघनायक आहेत पहा, अतिथी मान्यवर वासुदेवजी भिंगारकर मी आपल्याला ओळख करून देतोय, सांगडे इलेवन सांगडे संघाचे संघनायक प्रणीत, भैरवनाथ विचंबे संघाचे संघनायक अविनाश। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नाणेफेकी करण्यासाठी मी मनोहरजी या ठिकाणी वासुदेव भिंगारकर यांना विनंती करतोय। सन्माननीय आदरणीय वासुदेव भिंगारकर साहेबांच्या शुभहस्ते नाणेफेकी होईल। नाणेफेकी यस कॉल फर्स्ट अविनाश भैरवनाथ विचंबेचा कर्णधार इथे नाणेफेकी हेड कॉल यस हेड नाणेफेकी जिंकतो अविनाश, हार्दिक अभिनंदन, आपलं डिसिजन काय असेल? संघ आमचा डिसिजन घेईल एकत्र घेऊन, हा संघाचा निर्णय असेल। अविनाश आपण सुपर हेड पर्यंत या ठिकाणी मजल मारली, कसं वाटतंय की हा फार महत्वाचा सामना असेल आपल्यासाठी, खरं तर जिंकणारा संघ किमान एका चषकाचा मानकरी असेल, तर एकूण आपल्या या मैदानावर खेळताना हा सामना खेळत असताना आपण योग्य रणनीतीने खेळाल तर आपल्या संघामध्ये काही बदल असेल का या चार षटकांचा सामना खेळण्याकरता? बदल काय नाही, ते जेवढे होते तेवढेच प्लेअर आहेत आज। हा नक्कीच आज अविनाश खरं तर आपल्या पाठीराख्यांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे, आता असे बिग सपोर्टर कोण आहेत की या मैदानावर जे उपस्थित आहेत? आहेत भरत पाटील आहेत, अजित आमचा कॅप्टन आता तरी इंजर्ड आहे थोडाफार, नंतर कमबॅक होणार। हा नक्की, थँक्यू अविनाश, मी तुला शुभेच्छा देतो आणि जे आपले बिग सपोर्टर भरत पाटील आपण आला असाल तर कृपया या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल। त्यानंतर सांगडे इलेव्हन सांगडे संघाचा संघनायक प्रणीत, आपलं सुद्धा मी कौतुक करतोय, खऱ्या अर्थानं आपण सकाळी 10 वाजता इथे उपस्थिती दर्शवली, खास करून मी आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आणि कौतुक करेन। आणि यस प्रणीत, अजूनही निर्णय आलेला नाही, निर्णय आपल्याला समजेलच, परंतु आपण जो खेळ केलात या मैदानावर अतिशय चांगला खेळ केलात, जिद्दीनं खेळ केलात त्या दिवशी, आज मात्र या मैदानावर खेळत असताना सुपर एटचा सामना महत्वाचा सामना असेल आणि या हंगामामध्ये अर्थातच 2019 हा क्रिकेट हंगाम सुरू झाला, तर आपण या हंगामामधला पहिलाच असा सामना आहे की सुपर एट पर्यंत पोहोचलात की या अगोदर आपण बक्षीस फटकावलात? पहिलाच असेल आमचा, तर नक्कीच पहिलाच सामना आहे, परंतु आपल्याला शुभेच्छा देतो सुपर एट या सामन्यासाठी आणि आपण चांगला खेळ करा हीच आपल्याला अपेक्षा असेल सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना। वळूया इथे मात्र दुसरा सामना सुरू होईल कान्होबा कुंडेवाल विरुद्ध मंगेश पोट खारकोपर, ऐकूया समालोचन कक्षामध्ये अर्थात आमचे साथी समालोचक आजच्या दिवसामध्ये पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचा एक अजून आवाज सिद्धी कळवलेचा हा सुपुत्र योगेश मडवी। हॅलो, थँक्यू सो मच रिवाल, थँक्यू सो मच शेजाद सिख, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके कौरी नारायणे नमस्तुते, गणराय नमन। आणि ज्यांनी स्वराज्याचं देखण स्वप्न तयार केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी तिबार माचा मुजरा अर्पण करून जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ केणी स्मृतीचषक 2019 मध्ये मी योगेश मडवी मनपूर्वक स्वागत करतो आहे। युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन आपल्या स्मार्टफोन स्मार्ट टीव्ही लॅपटॉपद्वारे मॅचला एन्जॉय करतात, त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी मनापासून स्वागत करेल।
मैच क्रमांक पहिला सुपर आपण पाहतोय सुपर आज मेगा फाइनल मेगा फेस्टिवल तर पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल सामना स्टार्ट होईल दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट आज प्रेक्षकांना क्वालिटी क्रिकेट दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल ही अपेक्षा घेऊन आज प्रेक्षक वर्ग मैदानावरती आलेत त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत एक नवीन संकल्पना खूप चांगली स्पर्धा साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून स्पर्धा डिक्री यांच्या माध्यमातून स्पर्धा जगाच्या कणाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं मात्र पहिलाच बॉल दमदार स्ट्रोक चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीनं सारा हिंदुस्थान हरवून गेला मुडबर मावल्यांना घेऊन हजारो सैतान्यांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला चुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवराय होऊन गेला 25वे छोटस आव्हान मैदानावरती असताना सुरुवात काही दमदार पाहायला मिळाली आत्ता मात्र एकच गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागेल सामना मैदानावरती जिंकायचा असेल या खारकोपर संघाला तर मात्र इथे ज्या प्रकारे गोलंदाजी झाली कुंडेबाल संघाकडनं ती गोलंदाजी मैदानावरती दाखवावी लागेल हा चेंडू रिव्हर्स शॉट आणि इथे आपला क्लास स्ट्रोक आता दाखवत आहे फलंदाज समाधान वास्करच्या बॅट मधून अजून एक शानदार चौकार थँक यू डीसी आयुष्य लहान आहे थोडं छान आहे छत्रपती शिवरायांच्या भूमीवरती जन्माला आलो याचा समाला अभिमान आहे काय जबरदस्त फटकेबाजी इथे खराब क्षेत्ररक्षण लक्ष खूप छोट आहे अशा क्षणाला चुका तुम्हाला खूप मागात पडतील आणि याच प्रायचित्त पूर्ण टीमला भोगावं लागेल आणि इथे नशिबाचा चौकार येतोय कुंडेबाल संघाच्या बाजूला थँक यू डेझे भगवा आमचा झेंडा भगवे आमचं रक्त प्राण देऊन राखी तो आम्ही स्वराज्याचे तख्त सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त छत्रपती शिवरायांची राज्याची राजधानी अर्थात रायगड आणि या रायगडच्या नगरीमध्ये हा स्पर्धा आपण पाहतोय डी क्रिक अँड सुनील स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ केणी स्मृतीचषक 2019 क्रिकेटचा दिव्यदीप्यमान सोहळा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा लगातार रिवर्स करण्याचा प्रयत्न समाधान वास्कर थोडी चूक करतो मैदानावरती ज्यांची सुरुवात दमदार झाली मात्र त्याला टिकाव धरता आला नाहीये आणि अर्थातच तो बाद होत आहे फर्स्ट विकेट डाऊन जबरदस्त संगीत सकाळच्या सत्रामध्ये दिजमासाचं कौतुक करेल छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकून इथे प्रेक्षकांमध्ये पोहोचवले जातात कारण त्यांचं संगीत ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती सळसळून काटा उभा राहतोय असे संगीत छत्रपती शिवरायांचे कपाळी केशरी गंध आम्हा शिव छत्रपतींचा छंद मुकाने एकच नामघोष जगदंब जगदंब मेगा फेस्टिवल आपण पाहतोय आज मेगा फाणीचा दिवस पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचं स्वागत करेल सामना पहिला मैदानावरती सुरू असताना सुरुवात कुंडेबाज संघानं दमदार केली मात्र इथनं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल कारण इथनं सामना जिंकायचा असेल खारकोपर संघाला तर त्यांना पाच गोष्टी मैदानावरती कराव्या लागतील पहिली गोष्ट त्यांना हाय स्टँडर्ड गोलंदाजी करावी लागेल दुसरी गोष्ट त्यांना अतिरिक्त धावेवरती अंकुश लावावा लागेल तिसरी गोष्ट चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल चौथी गोष्ट विकेटचं सातत्य आणि पाचवी गोष्ट दबाव मागे दबाव आता प्रेशर टाकावा लागेल क्रॉस द लाईन खेळून करतो बॅक साईडला सुरेख जल वॉट अ कॅच गरज होती त्याच क्षेत्ररक्षकाची आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत होते कुणाल वेल जज वेल कॅच अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर
राजू पाटील आला नावाज राज साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावाज होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. थँक यू डीजे. हा संगीत आपण पाहतोय मागच्या जबर जबर एक महिन्यापासून हा संगीत गाजतो. ज्या संगीतानं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ गाजवली आहे त्या सुपर डुपर हिट परमेश माळी यांच्या गोड आवाजातला संगीत होता. कारण या संगीतानं जबर जबर 20 दिवसामध्ये 10 लाख व्यूअर्स आज आपण पाहतोय. खूप सुपर डुपर हिट संगीत आपण पाहिलं. मात्र इथे विकेट गेलाय दुसरा. 2 विकेट बाद झाले. धावपळकापती 10 आल्यात. फक्त 12 धावा 13 धावीची आवश्यकता असेल. एका बाजूला मजबूत स्थिती प्राप्त केली मैदानावरती. हा मॅच मध्ये आपण पाहतोय कुंडे बहाल संघानं हा चेंडू हलक्या त्यानं क्लिक केलं. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत मात्र एक धाव मिळेल. एक धावेने संघ पुढे सरकतोय. सिंगल डबलनं हा संघ पुढे सरकतोय. धावपळकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील ते 13 धावा. लक्ष फक्त 12 धावेचं असेल. येणाऱ्या बॉल मध्ये बिग पॉइंट सामना. 2 ताकदवर टीम मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सुरुवात खूप चांगली झाली ज्या प्रकारे त्यांच्या गोलंदाजांनं वर्चस्व गाजवलं. कारण सकाळी पहिल्याच टॉससाठी कॅप्टनने सांगितलं की ही खेळपट्टी गोलंदाजाला जास्त अनुकूल आहे त्यामुळे आम्ही या संघाला कमीत कमी पर्यंत रोखण्याचा इथे प्रयत्न करू. आणि त्यांच्यावरती जो विश्वास गोलंदाजावरती कॅप्टननं विश्वास दाखवला त्याच्यावरती त्यांची गोलंदाजी पाहायला भेटली. विश्वास लायक गोलंदाजी कुंडेवाल टीमच्या गोलंदाजाने केली. मात्र इथे विश्वास लायक गोलंदाजी करावी लागेल मैदानावरती खारखोपर टीमच्या गोलंदाजाला. सिंगल डबल न सामना पुढे सरकेल. सिंगल डबल जर सामना जिंकायचा असेल तर थांबवावी लागेल मैदानावर. राईट हॅम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू येतोय पॉइंट रेझन मध्ये. क्षेत्ररक्षक येईल. चेंडू हुसलेल फेकेल मिळेल फक्त एकदा. सिंगल पुढे सरकेल धावसंख्या. एकूण स्कोर 15 रन लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या धावपळकापती. लक्ष फक्त 25 धावेचं. या परिस्थितीमध्ये दोन्ही फलंदाजानं शांत पवित्रा धारण केलं. अर्थात डिफेन्सिव्ह क्रिकेट दोघांना माहिती आहे. सिंगल डबलनं सामना सहज मैदानावरती जिंकेल आणि तो प्रयत्न करत असताना ते यशस्वी झाल्यात. सिंगल डबल संघ पुढे सरकतोय. विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. क्रॉस द लाईन. इथे मात्र कलात्मक क्रिकेट. फक्त दिशा दिली. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव कम्प्लीट होते. वाऱ्याच्या वेगानं कॉल दिला दुसऱ्या धाबेसाठी आणि इथे ती दुसरी धाव कम्प्लीट झाली. एकूण धावसंख्या धावपळकाबद्दल आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थात दुसरं षटक सुरू असताना 17 धावा धावपळकाबद्दल. साईप्रीत लाईव्ह आणि डी क्रिक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करेल. क्रॉस द लाईन हिट केलाय चेंडूला. मात्र इथे काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय. या क्षेत्ररक्षक कुणालचं मी कौतुक करेल. कारण मागचा झेल देखील त्याने खूप चांगला टिपला. मात्र इथे 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावसंख्या धावपळकावरती 19. आता मात्र समीकरण सोपं झालं मैदानावरती कुंडेबाल संघासाठी. 12 बॉल फक्त 6 धावीची आवश्यकता. हॅलो. 2 षटक समाप्त झालेत. 19 धावा जिंकण्यासाठी फक्त 6 धावीची आवश्यकता. सामना अर्थात आपण पाहतोय कुंडे बहाल संघाच्या बाजूला मजबूत झाला. असं म्हणतात ना की जहां कोई संघर्ष नाही होता वहां कोई प्रगती नाही होती. संघर्ष पाहायला मिळाला नाहीये सुरुवातीपासून. जो संघर्ष केला कुंडेबाल टीमच्या गोलंदाजानं जी वर्चस्व गाजवलं मैदानावरती ते वर्चस्व या खारखोपर टीमच्या गोलंदाजानं गाजवता आलं नाही. आणि याचमुळे हा संघ थोडासा बॅकफूटवरती ढकललाय. इथनं सामना त्यांच्यासाठी कठीण झाला. रस्ता कठीण झालाय. आणि या खडतर प्रवास करत असताना आत्ता मात्र त्यांना इथनं खूप मोठा प्रवास करावा लागेल. अर्थात येणारं षटक 1 ते 2 धावेचं फेकावं लागेल. येणारे षटक 1 ते 2 विकेट काढावे लागतील तर सामन्यामध्ये कमबॅक मिळवतील. आता इथे समोर फलंदाज आतापर्यंत खेळतात. 2 फलंदाज बाद. 1 फलंदाज बाद झाल्यानंतर 2 फलंदाज बाद झालेत. अर्थात फलंदाज वैभव
भोईर आणि महेश वासकर ही जोडी क्रॉस द लाईन. अजून एक कलात्मक फटका पाहिलं. बॅक साईडला कोणी नाहीये, जागा बनवली, रूम बनवला आणि खेळलात लॉंग लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेर. चौकार जीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. थँक्यू डेझे. लक्ष फक्त दोन धाबेच, 23 रन्स. आपण धावफडकाबद्दल पाहतोय सामना. विजय स्ट्रोक चेंडू खेळून करतो बॅकवर्ड स्पेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चेंडू षटकार माय स्टाईल ना सामन्याला फिनिश केलाय. तर त्याचबरोबर कुंडेवाल संघ पोहोचतोय सुपर फोर मध्ये. अभिनंदन करूया आपण कुंडेवाल संघाचं. त्याचबरोबर हार्डलक कोपर संघ, तुम्ही देखील खूप चांगला खेळ केला मैदानावर, कारण आताचा खेळ आपण पाहिला मैदानावरती. निश्चित लो स्कोरचा मॅच होता आणि तो सामना संपवलाय लवकर, अर्थात जबरजबल बॉल फेकले जातात, 14 बॉल मध्ये तो सामना संपवलाय आणि हा सामना